तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हदरला आहे. धारधार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या केल्याचा प्रकार पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे घडलाय. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत, तर अन्य चौघे जण गंभीररित्या जखमी झालेत. हखुनी हल्ला करून हल्लेखोर पसार झालेत. याबाबत पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दुधोंडी येथील या मयत कुटुंबाच्या संबंधित एका मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याच विषयी यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि याच पूर्व वैमनस्यातून काल रात्रीही या दोन कुटुंबात वाद झाला होता. पोलिसांनी हा वाद मिटवला होता, मात्र तरीही आज विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी एकत्रित येऊन धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते हे जागीच ठार झाले तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेने दुधोंडी परिसर हादरलाय. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. एकावेळी तिघांची हत्या करण्याची घटना घडल्याने पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गावात तणाव सदृश परिस्थिती असली तरी पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पलूसच्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. 2-3 महिन्यामाग वाद झाला होता. पोस्को अंतर्गत त्यांची कंप्लीट केली. काल बी वाद झाला होता. ती काल झालं होतं, पोलीस आलते त्याने कंप्लीट केली होती. पोलीस येऊन समजावून गेली ती, परत येऊन तिने डायरेक्ट तलवारी गुप्त्या ती घेऊन 10-12 जण आली, तिने डायरेक्ट मारा चालू केलं. आत्ता 3 जण एक्सपायर झाली ती आणि 5-4 जण जखमी आहे. ती ॲडमिट आहेत. त्यांची नाव सनी मोहिते, अरुण साठे, विकास मोहिते ही एक्सपायर झाली होती, आकाश मोहिते, स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते ही जखमी आहेत.